नणंद आणि भाऊजई यांच्यात लोकसभेला रंगलेला रंगतदार सामना झाल्यानंतर आता पवार कुटुंबातील काकापुतण्या आमदारकीला एकमेकांच्या विरोधात भिडणार आहेत. पण ही काकापुतण्याची जोडी जुनी नाही बरं का, तर नवीन आहे. आम्ही बोलतोय ती जोडी आहे म्हणजे युगेंद्र पवार वर्सेस अजित पवार यांची. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर बारामती आपलीच असं म्हणत सुनेत्रा ताईंना पुढे करून अजितदादांनी फिल्डिंग लावली. पण जनतेनं कौल दिला तो सुप्रियाताईंना. मधल्या काळात अजितदादांनी शरद पवारांपासून ते पवार कुटुंबातील जवळपास सगळ्यांना शिंगावर घेतलं. आता त्याचाच वचपा काढण्यासाठी आता शरद पवार डायरेक्ट मुळावरच घाव घालण्याच्या तयारीत आहेत. आणि तो घाव म्हणजे बारामतीची विधानसभा निवडणूक. बारामतीचा परमनंट आमदार म्हणून अजितदादांची ओळख. त्यांच्या जीवावर ते मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. बारामती अजितदादांना सेफ जाते म्हणूनच ते राजकारण करू शकतात. पण आता शांतीत क्रांती करत हिशोब चुकता करण्यासाठी अजितदादांच्या पुतण्याच्याच हातात आमदारकीला तुतारी देणार आहेत. काका पुतण्याच्या या संघर्षात आता शरद पवार पुतण्याच्या बाजूने ताकद लावतील तशी त्यांनी सुरुवातही केली. अजितदादांना आमदारकीला पाडण्यासाठी शरद पवारांनी कशी फिल्डिंग लावले, युगेंद्र पवार या तशा नवख्या चेहऱ्याला अजितदादांच्या बालेकिल्ल्यातून निवडून आणणं खरंच सोपं आहे का? बारामती विधानसभेला महत्वाचे फॅक्टर कोणते ठरतात आणि सध्याच्या सिच्युएशनचा विचार केला तर काका विरुद्ध पुतण्या या संघर्षात आघाडीवर कोण आहे त्याचंच केलेलं हे पॉलिटिकल अनालिसिस. हॅलो, मी ओंकार. हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. हाय व्होल्टेज बारामती लोकसभेचा निकाल लागला. काका की पुतण्या या संघर्षात जनता काकांच्या बाजून उभी राहिली. सुप्रियाताई निवडून आल्या, सुनेत्रा पवार 1.5 लाखांनी पडल्या. त्यात भरीत भर म्हणून की काय, अजितदादा ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्या बारामतीमधूनच सुतारीला 45,000 लीड मिळालं. सांगायचा मुद्दा असा की येणाऱ्या विधानसभेला अजितदादांची आमदारकी धोक्यात आले. आपल्या बाजूने जाणारा हाच बोनस पॉईंट पाहून आता शरद पवारांनी ही विधानसभेसाठी बारामतीत तुतारीच कशी वाजेल याची तयारी सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मतदारसंघातील जिरायती आणि बागायती पट्ट्यात प्रत्येक गावात जाऊन शेतकरी संवाद साधला आणि सोबत लोकसभेला भरभरून मतदान केल्याबद्दल नागरिकांचे आभारही मानले. अजितदादांचे स्थानिक नेते जिथं पॉवरफुल आहेत अशा गावात तर शरद पवारांचं जंगी स्वागत झालं आणि नागरी सत्कारही झाला. पण या सगळ्या लाईनअप केलेल्या प्रोग्राममध्ये शरद पवारांच्या सोबत एक चेहरा होता, तो म्हणजे युगेंद्र पवार. शरद पवार जिथं जिथं जातील अगदी तिथं त्यांच्या बाजूलाच युगेंद्र पवार असायचे. अनेक ठिकाणी त्यांनी केलेली भाषणही चांगलीच गाजली. या सगळ्याचा अर्थ एकच निघतो, येणाऱ्या आमदारकीला अजितदादांच्या विरोधात तुतारीकडून उमेदवार कोण असेल तर तो म्हणजे युगेंद्र पवार. अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा म्हणजे युगेंद्र पवार. राजकारणात हे नाव नवकं असलं तरी औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात हे नाव तसं मुरलेलं आहे. शरीफ फाउंडेशनच्या मदतीनं अनेक उद्योग समूह सांभाळणं, सामाजिक कामं करणं, विद्या प्रतिष्ठानच्या भव्य दिवस शैक्षणिक संस्थेची खजिनदार पदाची जबाबदारी ते बारामती कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपदही सांभाळण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पण पडद्याआड राहून काम करणारा हा चेहरा फ्रंटला आला, तो म्हणजे लोकसभेच्या निमित्तानं. आता आपल्या सख्ख्या काकानंच संघर्षाचा जो विस्तव पवार कुटुंबात पेरला त्याच्या विरोधात या पुतण्यानं दंड थोपटला आणि आपल्या आत्याला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अजितदादा गटाकडून हे राजकारणातलं नवं कोरपोर करून करून काय करणार असा डाऊट घ्यायला लागले. पण त्याच पोरानं बारामती विधानसभेचा पट्टा पिंजून काढला. प्रत्येक गावागावात जाऊन अपुरी यंत्रणा आणि स्थानिक नेत्यांची कमतरता असतानाही सभा घेतल्या, घोंगडी बैठका घेतल्या, मिळेल तसं जमेल तसं प्रचार करायला सुरुवात केली. नव्या दम्याच्या विविध जाती धर्माची तरुण पिढी सोबत घेतली. सोशल मीडियापासून यूथ विंग तयार करून पदांची वाटपणी केली. प्रचार सभांमधल्या भाषणातून हाच तरुण पोरगा दादांना जड जाऊ लागला. सोशल मीडियाच्या रील्समधून याच युगेंद्र दादांची हवा होती. रेवती सुळे आणि युगेंद्र दादा यांच्या प्रचाराच्या रील्सनं तर सोशल मीडिया व्यापून टाकला होता. एकट्या बारामती निरापट्ट्याबद्दल बोलायचं झालं तर सुप्रिया ताई इकडं फारशा फिरकल्या नाहीत. इकडं तुतारीसाठी वन मॅन शो फिल्डिंग लावून बसला होता, तो म्हणजे हाच युगेंद्र पवार. त्याचाच इम्पॅक्ट म्हणून की काय, अजितदादांनी प्रचाराच्या सांगता सभेत युगेंद्र पवारांना टार्गेट करत अनेक इशारे दिले, अरे तुरीची भाषा देखील वापरली. त्याचाच रिव्हर्स इफेक्ट म्हणा की काय, लोकसभेच्या निकालात बारामती मतदारसंघातून तब्बल 45,000 लीड सुप्रियाताईंच्या पाळण्यात पडलं.
अर्थात यात खारेचा वाटा का होईना, पण योगेंद्र पवार यांना जातो. आता मुळात अजितदादांना लढणं हे काम सोपं नाहीये, पण ती हिंमत दाखवली ती योगेंद्र पवार यांनीच आणि आपल्यावर टाकलेला विश्वास पूर्णही करून दाखवला. मतदारसंघातून मिळालेल्या लीडनं योगेंद्र पवार यांचा कॉन्फिडन्सही चांगलाच वाढला असेल. टेस्ट मॅच तर झाली, आता वेळ आली आहे ती फायनल मॅचची, आणि अशा वेळेस योगेंद्र पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील ते म्हणजे शरद पवार. येणाऱ्या विधानसभेला बारामतीतून अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार यांच्यात आमदारकीसाठी पवार कुटुंबातला दुसरा सामना रंगेल आणि तो तितकाच अटीतटीचा देखील असेल. पण इथून अजितदादांना हरवणं वाटतं तितकं सोपं नाहीये. विविध ग्रामपंचायतीचे पॅनल, स्थानिक नेते, कार्यकर्त्यांचं स्ट्रॉंग नेटवर्क दादांनी उभारलंय. दादांचा आत्तापर्यंतचा लोकप्रतिनिधी म्हणून या भागाशी जास्त संपर्क राहिलाय. म्हणूनच की काय अजितदादांनी राष्ट्रवादीत फूट पाडली त्याचं वाईट वाटलं असेल, तरी त्यावर सोल्युशन म्हणून लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे वाक्य इथल्या प्रत्येक जनतेच्या तोंडात होतं. थोडक्यात काय, लोकसभेला जितकी हलकी फाईट झाली तितकी विधानसभेला नक्कीच नसेल. अजितदादा हिंदुत्ववादी भाजपसोबत गेल्यानं दलित, मुस्लिम आणि अल्पसंख्याकांची मतं ही तुतारीकडे वळली, त्यात सहानुभूतीची लाट होतीच. पण सुनेत्रा पवार मनावाचा स्ट्रॉंग कॅन्डिडेट नसल्यानं लोकसभा एका बाजूला वळली, पण विधानसभेला रिंगणात असतील ते दस्तूर खुद्द अजित पवार. पण त्यांची सलग 7 टर्मची आमदारकी आता धोक्यात आणणार आहे ते म्हणजे त्यांचे काका शरद पवार. त्यांनी अप्रत्यक्षपणे योगेंद्र पवार यांना सोबत फिरवून अजितदादांच्या विरोधात योगेंद्रच उभा राहील असा अप्रत्यक्ष मेसेजेस बारामतीच्या जनतेला दिलाय. त्यात बारामतीच्या पट्ट्यातून फिरताना निंबूत, सोमेश्वर, वडगाव, कोराळे यांसारख्या गावात जाऊन त्यांनी योगेंद्र पवारांसाठी फिल्डिंग लावल्याचंही बोललं जात आहे. लोकसभेला सुप्रियाताईंच्या पाठीशी उभं राहण्यासाठी शरद पवारांनी या मतदारसंघातील जुन्या जाणत्या तर काही विरोधातल्या राजकीय मित्रांच्या गाठीभेटी घेत बरंच मतदान फिरवलं. विधानसभेलाही योगेंद्र पवार यांनी केलेल्या कामाची पोच पावती म्हणून शरद पवार आपल्या नातवासाठी नक्कीच फिल्डिंग लावतील असं चित्र सध्या तरी दिसतंय. जर विधानसभा हरली तर अजितदादांचं राजकीय करिअरच संपुष्टात येऊ शकतं, त्यामुळं बदला घेतला जाणारच असं म्हणत शरद पवार आता पवार कुटुंबातल्या नव्या काका पुतण्याच्या संघर्षाला ग्रीन सिग्नल देतील का? बारामतीची जनता आमदार म्हणून कोणत्या चेहऱ्याला पसंती देतील? योगेंद्र पवार की अजित पवार, तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.